हे सगळे सांगतात अतिशय उत्तम परिस्थिती, पण ज्यावेळी तुम्ही पदावरनं जातात नसता आणि खाली फिरून लोकांच्या आपल्या निर्णयाच्या संबंधीचं वास्तव चित्र काय हे बघता, त्यावेळी खूपदा तुम्हाला मिळणारे अहवाल आणि वस्तू तुझी याच्यात अंतर असते आणि त्यामुळं सत्य नसल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टीचं असेसमेंट करायची एक संधी असते आणि म्हणून मी स्वतः माझ्या वृत्त चालतो याचा आनंद मला नेहमी मिळालेला आहे आणि शिकायला मिळालेली आहे. आता इथं काहीतरी वेगळी परिस्थिती दिसते काही त्याच्यानंतर मी काही अजिब भाष्य करू इच्छित नाही. आता आणखी एका गोष्टीच्या संबंधीचा मला आपल्याला उल्लेख या ठिकाणी करता महाराष्ट्रातल्या जनतेचं मला अंतःकरणापासून आभार मानायचे की परवा लखीमपूरच्या प्रश्नावरून हा जे महाराष्ट्रातल्या प्रमुख तीन राजकीय पक्ष आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असतील, त्यांचे छोटे मित्र असतील, या सगळ्यांनी बंद करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला आणि सर्व राज्यामध्ये एका दुसऱ्या ठिकाणी कुठं काहीसे किरकोळ वाढवली की एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंद असताना त्या बंदमध्ये शिवसेनेसह सगळे सहभागी असताना तो बंद शांततेने झाला याच्यासाठी सामान्य जनतेला नागरिकांना आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. जसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद द्यायला पाहिजे की या सगळ्यामध्ये अत्यंत संयमानं सामंजस्यपणानं आणि दुसरी गोष्ट अशी की लखीमपूरला हा प्रकार घडला उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची हत्या झाली याच्या संबंधीच्या कॉग्निझन्स ह्याची नोंद महाराष्ट्रातला सामान्य माणूस हा सुद्धा घेतो. तो राष्ट्रीय कुठं आपत्ती अशी कोणाकडनं आली असेल तर त्यासंबंधीची संवेदना व्यक्त करतो अशा प्रकारची भावना आज अन्य ठिकाणी होते. मला उत्तर प्रदेशमधले काही लोकांचे आज फोन आले की आमच्या राज्यात या प्रश्न तीव्रता आहे पण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये नागपूरमध्ये या प्रश्नावर लोकांनी जी सहानुभूती आम्हाला लोकांच्या बद्दलची दाखवली त्याबद्दल आम्ही खरं कृतज्ञ आहोत. अशा प्रकारचे उद्गार त्या राज्यातल्या काही आमच्या सरकारी मित्रांनी फोन करून सांगितले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचं या ठिकाणी खास आभार मानले पाहिजे आणि या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. आता आणखी एक प्रश्न जरा वेगळा आहे त्याचा या सगळ्या राजकीयाशी संबंध नाही पण काही लोकांनी आता एक नवीन कॉन्ट्रॉवर्सी करायची सुरुवात केली दिसते. आणखी एक 15 दिवसांनी महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू होते. जी माझी माहिती आहे यंदाच्या वर्षी पाऊस काळ चांगला असल्यामुळं ऊसाचं उत्पन्न फार आहे आणि ज्या पद्धतीनं धरणं आता भरली ती एकंदर स्थिती व्हायली तर पुढच्या वर्षीसाठी ऊसाची लागवड ही महाराष्ट्रात आणखी जास्त होणार आहे. त्यामुळे यंदा आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या उत्पादनाच्या संबंधीचा रेकॉर्ड ब्रेक होईल ही स्थिती त्या ठिकाणी दिसते. आता काही लोकांनी एक असा अशी सुरुवात केलेली आहे की ऊसाचा पुरवठा केल्याच्या नंतर एका रकमेनं शेतकऱ्याला पैसे द्यायला पाहिजे. मागणी काही फारशी चुकीची असं मी म्हणत नाही पण याच्यामध्ये सिस्टीम काय हे बघितले पाहिजे. आज आता शेजारचं राज्य गुजरात, गुजरात राज्यामध्ये सुद्धा सहकारी संस्था चांगली आहे, तिथली सहकारी साखर कारखानदारी चांगली. आज गुजरातमध्ये ऊस कारखान्याला घातल्याच्या नंतर 50% पैसे ऊस घातल्या घातल्या मिळतात शेतकऱ्याला आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी आणखीन 30% पैसे द्यायचात. दिवाळीच्या वेळेत सण असतो तेव्हा सणाच्या वेळी पैसे द्यावेत अशी अपेक्षा असते आणि त्यानंतर साखर विकल्यावर
राहगिरी सगळे 20% ची रक्कम दिली जाते. त्याचा अर्थ गुजरात म्हणजे 3 हप्त्यात पैसे दिले जातात. महाराष्ट्रामध्ये वसून वसे हीच पद्धत. अलीकडे काही लोकांनी एका कारखान्यात सांगितल्यानं एखादा प्रेस देतो, मागणी सुरू झाली, सगळ्यांनी सुरू केली, आंदोलन सुरू केली आणि एक नवीन शब्द आला, चुकले चुकले देऊ नका, आम्हाला तुम्ही एका रकमेत द्या, चुकले देऊ नका. याचा अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये यंदाच्या वर्षी साधारणतः 175 आसपास कारखाने चालू होते. याचा 17-10 दिवसात आणि त्यांचा सीझन चालू जाईल तो साधारणतः 3-3.5 महिने असतो. याचा अर्थ जीसेचे फावणे 200 साखर कारखान्यांची साखरेची निर्मिती ही 3 महिन्यात महाराष्ट्रात होईल आणि एवढी निर्मिती एका वेळेला बाजारात जर गेली तर मार्केटमध्ये किमती राहणार नाही आणि मार्केटमध्ये डिमांड येणार नाही तर एवढी डिमांडच असणार नाही. किमती फळची आणि किमती फळल्या तर ऊसाची किंवा शेवटी ऊस उत्पादकाला कमी होईल आणि याच्याऐवजी ही साखर 12 महिन्यात जर विकली तर आपल्याकडे कसं असतं, कारखाना सुरू झाला, साखर निघाली, चाचणी पैसे दिले, काही साखर विकली, शेतकऱ्यांना फायदा, ग्राहकांना साखर वाजाला, मग जसा दिवाळी येते पुन्हा लोकांना गोड धोड खायला साखर लागते, पुन्हा त्याच्यातनं जीवन वाढते, 2 पैसे जास्त मिळतात. त्यानंतर उन्हाळ्याच्या पूर्वी उन्हाळा म्हणजे थंड पेय वगैरे या सगळ्या गोष्टीला साखर लागत असते, त्यावेळी साखरेची डिमांड वाढते, त्यांना 2 पैसे मिळतात. ह्या टप्प्याटप्प्याने विकण्यामध्ये हा फायदा होतो आणि एकदम विकायची झाली तर स्टोरेजचं संकट, खरेदीदारांचं संकट आणि कमी किमतीचं संकट या तिन्ही बाजूने नुकसान आणि शेवटी ह्याचं नुकसान ऊस उत्पादकाचं होतं, दुसरं कोणाचं नाही. आणि म्हणून माझे अग्रहाची विनंती या संबंधीचे जे आमचे सगळे मिस्टर आहेत की मामांनो तुम्ही याचं अर्थशास्त्र बघा, त्याचं अर्थशास्त्र बघून वर्षाचं त्याचं गणित काढा आणि फायदा तोटा त्याच्यात नक्की काय होतो हे असेच करा, त्याच्यातूनच हा प्रश्न सुटे. आता देण्याची कुवत नसताना दिले पाहिजे याचा अर्थ मग कर्ज काढून द्यायला पाहिजे. कर्ज काढून द्यायचं म्हणण्याचं व्याजही द्यावं लागेल त्या कर्जाला आणि कर्ज आणि व्याज या दोन्ही गोष्टी काढल्याच्या नंतर शेवटीची रक्कम कोण देणार, त्या कारखान्याचा ऊस उत्पादक त्याच्यावरच पडणार आहे म्हणजे त्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे आणि म्हणून याचा परिणाम कारखाने हे संकटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेतृत्व करणाऱ्या लोकांनी असे जे कधी करू नये, विशेषतः अर्थव्यवस्थेशी संबंध असलेल्या संस्थांची. एकच उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे मुंबईकर आहात, एकेकाळी मुंबई हे वस्त्रोद्योग धंद्याचं देशातलं सेंटर होतं. तुम्ही लालबागच्या भागात गेला तर सगळीकडं गिरण्याच गिरण्या असायच्या. सकाळी आपण 7-7:30 घराच्या बाहेर पडलो तर हातात दशव्या घेऊन गिरणीमध्ये काम करणारा मजूर हजारोंच्या संख्येत जास्त दिसतात. आज गेला आणि त्याचं कारण गिरण्या बंद झाल्या. कोणतरी एक आमच्या सरकारांनी यासंबंधीच्या गैरबाजूने मागण्या केल्या एकेकाळी आणि त्या मागण्यातून शेवटी या गिरण्या बंद पडल्या. आम्ही विधिमंडळामध्ये सकाळसुद्धा आमच्या सरकारला सांगत होतो की तानाव पण तुथे भजन चालू नाही, पण तुथे भजन चाललं गेलं त्याचा परिणाम आज मुंबईतल्या कापड धंदा महाराष्ट्र